ज्योती सुनील देशमुख मुक्काम पोस्ट शेरे तालुका मुळशी जिल्हा कोळी. तर माझं इतकं डोकं दुखत होतं. माझं किती वर्षापासून दुखत होतं? 3 वर्ष. कुठे दुखत होता? उजव्या बाजूला असं एवढा सगळा भाग दुखायचा. काय काय झाल्यावर दुखायचं तुम्हाला? असं पाणी पिलं तरी एवढं चमकायचं की भयानक चमकायचं, काही बोलायचंच नाही. असं हात पण लावू द्यायचं नाही. मला इतकं म्हणजे वैताग आला होता की असं ह्या जीव नकोय असं वाटत होतं. इतक्या वेदना होत होत्या, भयानक वेदना होत्या, त्याची कल्पनाच नाही करत. आणि अचानक एक दिवस दुखणं सुरू झालं का की हळूहळू वाढत गेला? वाढत गेलं थोडं थोडं, असं दिवसांदिवस वाढत गेलं. ते इतकं प्रचंड झालं ना की काय बोलायचंच नाही. पाणी पिता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं मला. एका दिवसात ना किती अटॅक्स यायचे असे तुम्हाला? 5-5 मिनिटं यायचे. 5-5 मिनिटाला अगदी सुरुवात झाली तेव्हा किती वेळ? 1 तासानी 2 तासानी किंवा असं झांबाळी दिल्यावर किंवा खोकल्यावर असं व्हायचं. पण नंतर येणार सारखं लागोपाठ सुरू झालं ते. आणि अटॅक आल्यावर किती वेळ राहायचा आधी? 10-15 तास राहायचंच ते. परत कुठं थोडं 5-10 मिनिटं बंद होते तर परत सुरू व्हायचं. असं करून मग जास्तच झालं. मग तुम्हाला कशा कशाने वाढायचं? खाल्लं की वाढायचं? दुखणं खायला तोंडच नाही उचकटायचं. तर ब्रशिंग करताना? ब्रश मी करतच नव्हते ह्या बाजूने. 1 वर्षभर मी ब्रश करत नव्हते. ह्याच बाजूने असं हळूहळू असती ब्रश करायची. ह्या बाजूने ब्रश आणायची. चेहरा धुताना? चेहरा पाणी होतं असे फुटतं. असं साबणाचं फेस किंवा शॅम्पू असं काहीतरी. चेहऱ्याला सुद्धा मला हात लावता येत नव्हतं. रुमालाने पुसायला अवघड व्हायचा? अजिबात नाही. मी पुसलंच नाही 1 वर्षभर तर नाहीच पुसायचे. आणि केस विंचरताना? केस विंचरचा पण त्रास व्हायचा. आम्ही तशीच बांधून ठेवायची. 8 दिवसांनी एकदा केस विंचरायचे. पहिल्यांदा आम्ही नगरकर आहेत ना त्यांच्याकडे गेलो. मग तिथून मग दात दुखतोय म्हणून मग दाढ काढली. 2 दाढा काढून झाल्यानंतर मग त्यांनी असं खूपच वेदना होऊ लागल्या. माझ्या मिशीचं दुखायला होती. मला म्हणायची कुठसरी मला घेऊन ठेवा, काय ते करा, आई माझं दुःख राहील. दुखणं तीव्र असायचं ना. फॅमिलीला कसं वाटायचं हे यांचे दुखण्याकडे बघताना? बघताना वाईट शेवटी अशक्य दुखणं असायचं. त्याच्यामुळे बाहेर कुठे जाता यायचं नाही. आणि दुखत असलं तरी आपण सहभागी काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. मी या डॉक्टर दाखवा डॉक्टर दाखवा मी शेवटी आला उलकने झाला पत्ता मिळाला राहुल उलकने. त्याच्यावर मी 2 वर्ष थांबला. डॉक्टर होते काय म्हणजे थंडी आली सकाळला पाहिजे एक गोळी गोळी इथे राहायचं 4 दिवस 8 दिवस की पत चालतो पण सगळं. तुम्हाला औषधांचा काय काय परिणाम होत होता औषधं घेतल्यावर? थोडंसं बरं वाटायचं जरा. एक दिवस समजा एक रात्र मग कधी रात्रीचा मला काही त्रास होईल काही सांगू शकत नव्हते मी. आता मी चांगली बोलते मला लगेच 5 मिनिटांनी मला जांभाळी आली तरी मला त्रास होतो असं व्हायचं. बंद 1 महिनाभर मी जेवण पाणी काही घेतलं नाही ऑपरेशनच्या अगोदर. 1 महिनाभर खडी साखर खाऊन मी गोळ्या खात होते. ह्या बाजूने अशी खडी साखर ठेवायची डाव्या बाजूने आणि ती गोळी तू हळूच सोडायची. पाणी सुद्धा मी पिलं नाही. काय लागलं की मुलगा माझा सगळीकडं दवाखान्यात फिरवायचं सगळ्या कुठं कुणी काय म्हणलं रात्र दिवस कधी पण 2 वाजू 2:30 वाजू 3 वाजू फरक काय पडत काहीच नाही फक्त फरक. पण पुन्हा गोळ्याचे डोस वाढवायचा. हा डोस वाढवायचा. शेवटी तुम्ही डोस किती घेत होता? 2 वेळा होतो तर 3-4 वेळा झाल्या. 300 मिलीग्रॅमच्या 4 गोळ्या घेत होत्या. शेवटचा डोस देतात सुट्टीच्या कुठला हा शेवटचा डोस झाला ह्याच्याबद्दल मला देता येईल. धाड घ्या त्यांचा अपॉइंटमेंट घ्या. इतक्या वेदना होतं त्या डॉक्टर तुम्हाला काय सांगू. मी डॉक्टरांच्या पायाशी लढाई डोकं ठेवायची की नकोय ओके हे नसलेलं बरं ना. मग एवढ्या वेदना मी कशा सांगू करू. आणि पाणी नाही जेवण नाही काही कुठं जाणं नाही काहीच नाही. तुमचं वय किती आता? 56. तसं लहानच आहात तुम्ही. हो ना काही.
ऑपरेशनला जाताना पण सगळ्यांना टेंशन आलं होतं, पण मी इतकी बिंदास्त होते ना, डॉक्टरांना बघितलं मी म्हटलं नाही मी व्यवस्थित होणार आहे, डॉक्टर मला चांगलं बरं करणार आहे, तुम्ही कुणीही काही घाबरू नका. मी व्यवस्थित गेले अगदी ऑपरेशन थिएटरला बसले जाऊन, का तर डॉक्टर एवढे चांगले आहेत आपल्या बरोबर, आणि आपण कशाला घाबरायचं, काही कारण नाही घाबरायचं. मग आता एक वर्ष झालं ऑपरेशन केलेलं, आता काहीही मला त्रास होत नाही, काही नाही, गोळी पण नाही, पण आता मी एक वर्ष झालं म्हणून दाखवायला आली डॉक्टरांना, काही गोळ्या नाही, औषध नाही, काही नाही. मी बिंदास तोंड धुते, साबण लावून ब्रश करते दोन्ही बाजूनी, केस धुते, असं काहीच मला अजिबात त्रास होत नाही. आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेच तुम्हाला दुखणं कमी झालं का? हो, कमी झालं लगेच, पूर्ण कमी झालं, ऑपरेशन झालं आणि त्याच्यातून मी मुक्त झाली. आणखीन काय ऑपरेशन नंतरचं काय तुम्हाला त्रास, दुसरा कुठल्या प्रकारचा त्रास झाला का? काही नाही त्रास झाला मला, बिलकुल त्रास नाही मला. आताही मी डॉक्टरांना ते सांगत होते मला काही त्रास झालेला नाही अजिबात. तुमचं ऑपरेशन कुठे झालंय जरा दाखवा. उजव्या बाजूला झाले. दिसत पण नाही, दिसत पण नाही, इथून फक्त होगा थोडस, केस पण आलेत ना सगळे त्याच्यामुळं. आता मी इतकी फ्री झाले ना, मी कुठेही एकटी जाऊ शकते असं काहीच नाही. ऑपरेशन कुणी लोकांनी म्हणलं ना, आता म्हणतात थोडं मोठं ऑपरेशन कसं काय तुमचं झालं वाटत नाही, असे डॉक्टर लोक बोलतात. मग तुमचं ऑपरेशन जानेवारी 2020 ला झालंय, आता जवळजवळ एक वर्ष होत आलेलं आहे, आणि तुमचं आता लाईफ बॅक टू नॉर्मल आहे का? नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. ओके, खुशीत दिसताय तुम्ही, आम्ही पण खुशीत आहोत. मी डॉक्टरांसमोर म्हटलं तुमच्या खूप उपकार आहे, त्यांना बघून मला रडायला आलं, देवच माणूस.